अहमदनगर जिल्ह्यात आता मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला परवानगी. मूत्रपिंड विकारतज्ञ डॉक्टर साईप्रसाद शिंदे यांनी दिली माहिती. जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते, यामुळे वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. शरीरातील सर्व अवयव महत्वाचे असतात, त्यात मूत्रपिंड, किडनी, शरीरातील पाणी आणि क्षारांचा समतोल राखणारा अवयव आहे. योग्य आहार विहार नसेल तर किंवा अन्य काही कारणाने मूत्रपिंड विकार उद्भवतात. मूत्रपिंड विकारांचे निदान तसेच त्यावरील उपचार पद्धती याविषयी 9 मार्चला जागतिक मूत्रपिंड दिवसानिमित्त जनजागृती केली जाणार आहे. त्यानुसार अहमदनगर मनमाड रोडवरील अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. हे शिबिर 9 मार्चला सकाळी 10:30 ते 3 वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात इतर वैद्यकीय तपासणी देखील सवलतीच्या दरात केल्या जातील, अशी माहिती अपेक्स हॉस्पिटलचे संचालक मूत्रपिंड विकारतज्ञ डॉक्टर साईप्रसाद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्यात आता प्रथमच मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत 8 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचंही डॉक्टर साईप्रसाद शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होणाऱ्या मूत्रपिंड विकारांशी संबंधित असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे जुने रिपोर्ट घेऊन शिबिरात सहभागी होणं आवश्यक आहे. डॉक्टर साईप्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर धनंजय वारे, डॉक्टर संतोष गांगर्डे, डॉक्टर महेश जरे, डॉक्टर प्रशांत काळे, डॉक्टर ईश्वर कंसे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळदघाट येथील विखे मेडिकल कॉलेजमध्ये होतात. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये मूत्रपिंड ट्रान्सप्लांटची परवानगी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळवली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव विळदघाट येथील विखे मेडिकल कॉलेजला अशी अवयव ट्रान्सप्लांटची परवानगी आहे. ही परवानगी मिळताच विखे मेडिकल कॉलेजमध्ये मूत्रपिंड ट्रान्सप्लांटची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया 2021 झाली. त्यानंतर 7 यशस्वी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाल्या. या शस्त्रक्रिया अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातील 10 निष्णात सर्जनच्या देखरेखीखाली होतात, त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण 90% आहे. मूत्रपिंड ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया अवघड असते, तशीच ती खर्चिक देखील असते. अहमदनगरमधील मूत्रपिंड विकाराचे रुग्ण हे मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जाऊन शस्त्रक्रिया करतात. तिथे रुग्णासोबत राहणाऱ्या नातेवाईकांचा देखील खर्च वाढतो. आता अहमदनगरमध्ये विळदघाट येथील विखे मेडिकल कॉलेजमध्ये मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरू झाल्यानं हा खर्च कमी होणार असल्याचं डॉक्टर साईप्रसाद शिंदे यांनी सांगितलं. मी डॉक्टर साईप्रसाद शिंदे, मी किडनी विकारतज्ञ म्हणून मेडप्लस अहमदनगर अपेक्स हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. 9 मार्च 2023 हा जागतिक किडनी दिवस म्हणून पूर्ण जगभरात साजरा होत आहे. त्यामुळं अहमदनगर येथे सुद्धा आपण हा दिवस जागतिक किडनी दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं जी आपली थीम आहे की किडनी हेल्थ फॉर ऑल, म्हणजे किडनीचे आरोग्य हे सगळ्यांना मिळावं, याकरता एक फ्री चेकअप कॅम्प किडनीच्या रुग्णांकरता, तसेच बाकीच्या पण कुणाला जर चेकिंग करायची असेल तर आपण तो आयोजित करत आहोत. हा कॅम्प मेडप्लस अहमदनगर अपेक्स हॉस्पिटल सावेडी येथे 9 मार्च 2023 या रोजी सकाळी 11 ते 3 या वाजेपर्यंत असेल. यामध्ये किडनीच्या रिलेटेड काही ज्या तपासण्या असतील रक्ताच्या, त्यासुद्धा सवलती दरात केले जाईल आणि OPD फी घेतली जाणार नाही, म्हणजे तो पूर्णपणे OPD ची तपासणी ही पूर्णपणे फ्री केली जाईल. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की किडनी प्रत्यारोपण हे नगर जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे. किडनी प्रत्यारोपण आतापर्यंत 8 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या अहमदनगर येथे विखे पाटील मेडिकल कॉलेज या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. पहिलं किडनी ट्रान्सप्लांट 9 नोव्हेंबर 2021 रोजी झालेलं आहे आणि शेवटचं 7वा आणि 8वा किडनी ट्रान्सप्लांट 18 फेब्रुवारी 2023 या रोजी झालेलं आहे. ही सुद्धा एक नगर जिल्ह्याकरता खूप अभिमानाची आणि भूषणाची गोष्ट आहे की नगर जिल्ह्यामध्ये पण आता किडनी प्रत्यारोपण होऊ शकतंय अतिशय अल्प दरामध्ये विखे पाटील मेडिकल कॉलेज येथे. आता रुग्णाला मुंबई किंवा पुणे या ठिकाणी किडनी प्रत्यारोपणाकरता जाण्याची गरज नाही. मी सुरेश गाडगे, नजिक बाबा, तालुका सेवाबाग, जिल्हा अहमदनगर, मला किडनी पेशंट आहे. माझं किडनीचा आजार 4 वर्षापासून आहे मला. मी शिंदे सरांकडं, साईप्रसाद शिंदे सरांकडं ट्रीटमेंट घेतो. 3-4 वर्ष मी ट्रीटमेंट घेऊन त्यांच्याकडून गोळ्या औषधावर माझं 3-4 वर्ष चालू होतं गोळ्यावर. त्यानंतर अचानक माझं क्रिएटिन वाढल्यामुळे मला डायलिसिस चालू करावं लागलं. त्यानंतर
सिद्धे सरांच्या अंडर मी डायलिसिस चालू झाल्यानंतर 3-3.5 महिने डायलिसिस केलं. त्यानंतर माझ्या कुटुंबात डायलिसिस चुकल्यामुळे मला व्हेंटिलेटरवर जावं लागलं. त्यानंतर मला सिंधे सरांनी भरपूर मदत केली. आयसीयूमधून बाहेर निघल्यानंतर एक डायलिसिस केल्यानंतर मला त्यांनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी माहिती दिली. त्याच्यामध्ये माहिती दिल्याच्यानंतर आम्ही विखे पाटील होते साईप्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ट्रान्सप्लांट करून घेतली तिथं. आणि आईंना आम्ही सगळी तयारी झाल्याच्यानंतर ट्रान्सप्लांट सगळं व्यवस्थित झालं. त्यामध्ये सिंधे सरांनी खूप मदत केली. आणि ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर माझं जेवण पाहिल्यासारखं सगळं व्यवस्थित आहे. वजन वगैरे सगळं व्यवस्थित आहे. जागतिक महिला दिन लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर चष्मा नको आता चष्मा घालवा कायमचा कॉन्ट्रा व्हिजन मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत दिनांक 11 आणि 12 मार्च 2023 नावनोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक अहमदनगर संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11.